एवढं सगळं पीठ वाया गेलं ना, कचराही काढला गेला नव्हता इथला, सगळा कचरा मिक्स झाला असणार या पिठात. अरे देवा, अजून पीठ नाही आहे ना ग घरात. हो, आता या पिठाच्या पोळ्या करायच्या म्हणजे पोटं बिघडवून घ्यायची. काय ग अन्नपूर्णा, तुला उशीर होतोय का? जा ना तू, जा जा, आमची नको काळजी करूस. आम्ही काय ब्रेड खाऊन सुद्धा राहू, नाहीतर बाहेरून जेवण मागवू. नाही नाही मी. अगं तुला उशीर होईल, तू बाजारात जाणार, मग पीठ घेऊन येणार, मग पोळ्या करणार. तुला इंटरव्ह्यूला जायचंय ना, महत्वाचा आहे ना तो. नाही म्हणजे. म्हणजे महत्वाचं नाही आहे का? नाही महत्वाचं आहे, पण मला जायला अजून वेळ आहे, सो मी पीठ आणते आणि मगच जाते. म्हणजे अजून डबा तयारच नाही झालाय? नाही पप्पा ऍक्च्युली, पण माझं काम झालं की मी बाहेर पडणार आहे, सो जाता जाता ऑफिसमध्ये येईन, डबा देईन आणि मग जाईन पुढे. ओके, पण आज उशीर का झाला? ते ऍक्च्युली नरू, अरे तुला उशीर होतोय ना. मला कुठे जायला उशीर होतोय? ऑफिसला. आणि तिला सुद्धा उशीर होतोय, तिला जाऊन अजून पीठ आणायचंय, पोळ्या करायच्या आहेत. अरे बापरे, आज काय पीठ आणण्यापासून सुरुवात आहे की काय? आमच्या घरी असं नाही व्हायचं. काय मधुरा? बाबा ऍक्च्युली माझ्या साथनं पीठ सांडलं आणि वाया गेलं सगळं. वाया कशाला घालवायचं? तेच गोळा करायचं, छान धुवून घ्यायचं, त्याचीच कणिक मळायची, लगेच पोळ्या लाटून टाकायच्या. माधवराव, हा तुमचा सेन्स ऑफ ह्युमर आहे का? असले जोक करता नेहमी. बाबा मी तुमचाही डबा आणून देईन ऑफिसमध्ये. अरे वा, म्हणजे आज तू आम्हा सर्वांची डबेवाली. फारच उत्तम विनोद होता ना. तुम्ही ऑफिसला चाललायत ना, मला पण वाटत सोडा, माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. हो हो, गाडी मी तुमच्यासाठी घेतली आहे ना. येतो हा अन्नपूर्ण. आजी मी पेट घेऊन येते. हा अगं मधुरा, तू उगाच धावपळ करतेस, मी काहीतरी बनवलं असतं ना. काही हरकत नाही आहे. काय ग, आपलं काय ठरलं होतं? तिला उशीर होऊ द्यायचा म्हणून ना. अगदी वेडी आहेस बघ तू. हा पण एक काम छान केलंस हा तू, डबा खाली पाडून पीठ सगळीकडे करून ठेवलंस ते. अहो सासूबाई, मी मुद्दाम नाही केलं.